सध्या गृह विभागाच्या वतीने पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू केली असून जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज दाखल केले जात आहेत. पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज दाखल केले जात आहे. गोंदियामध्ये देखील 171 पोलीस सिपाई तर 22 चालक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. पोलीस भरतीकरिता ऑनलाइन अर्ज दाखल करताना येणाऱ्या अडचणींचा विचार करून उमेदवारांना 15 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मुदतवाढीमुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. गोंदियात एका जागेसाठी 70 अर्ज दाखल होत आहे, मात्र 15 डिसेंबर अधिकृत अर्जाची आकडेवारी समोर येणार आहे. काही पात्र उमेदवारांनी ज्या जिल्ह्यात सर्वाधिक जागा आहे तिथेही अर्ज दाखल केला आहे. काही वर्षापासून युवक युवती पोलीस भरतीचा सराव करत आहे, मात्र कोरोनामुळे पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात आली नाही. आता पुन्हा भरती प्रक्रिया सुरू झाल्याने अनेकांनी तयारी सुरू केली आहे. आधी भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना अर्ज करण्याची साईट हळू चालत असल्यामुळे अर्ज अपलोड करता येत नव्हते, मात्र आता अर्ज अपलोड करण्याच्या तारखेत मुदतवाढ झाल्याने अर्ज अपलोड होणार की नाही अशीही मनात धास्ती असणाऱ्यांच्या सुटकेचा श्वास घेतला आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा आपली बातमी. जीबी न्यूज गोंदिया.